G20च्या तयारीसाठी राष्ट्रपती भवनात सर्वपक्षीय बैठक, महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित, ममता केजरीवाल, नवीन पटनायक, खरगे, जगनमोहन यांचीही उपस्थिती, तर शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीश कुमार, KCR गैरहजर. दिल्लीतील G20च्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंनी जाणं टाळलं. उद्धव ठाकरेंना आमंत्रण असूनही बैठकीला दांडी मारली, तर महाराष्ट्रातील विषय महत्वाचे, उद्धव ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या हितासंबंधित बोलतात, मग महाराष्ट्राच्या हिताच्या बैठकीत गैरहजर कसे राहतात? G20 बैठकीत उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीवरून भाजपचा खोचक सवाल. तर 17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा महामोर्चा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात एकत्र होऊया, उद्धव ठाकरेंचं आवाहन. 17 तारखेआधी राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा निघणारच, विरोधी पक्षनेते अजित पवारांची माहिती. तर सीमा भागातल्या नागरिकांना महाराष्ट्र सोडून जावंसं वाटणं हे दुर्दैवी, अजित पवारांची टीका. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक. प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा, लवकरच युतीबाबत घोषणा करू, उद्धव ठाकरेंची माहिती. उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडत नव्हते, ते आता प्रकाश आंबेडकरांना भेटायला जातात, प्रस्ताव घेऊन अजित पवारांच्या घरी जातात. राजशाहीतून लोकशाहीच्या मूल्यांकडे होत असलेल्या या प्रवासाबद्दल त्यांचं अभिनंदन, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका पत्रकार परिषदेत शिंदेंच्या हातातून माईक घेतला होता. दादा, तुम्हाला कुठून माईक खेचायला बरं पडेल, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना विचारून शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावला. शिंदे सरकार आल्यानंतर राज्याची अवहेलना, कर्नाटकला उत्तर देण्याची धमक या सरकारमध्ये नाही, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांची टीका. शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं सरकार ब्रिटनमधून परत आणणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा. तर वाघनखं पुन्हा मिळावीत यासाठी अमित शहा यांच्याशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतल्या चैत्यभूमी परिसरात हजारो अनुयायांची गर्दी. कोरोनाचं संकट दूर झाल्यामुळे चैत्यभूमीचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून अनुयायी दाखल. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल. तर राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच विविध पक्षाचे पदाधिकारी चैत्यभूमीजवळ अभिवादनासाठी येणार. आज महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या राज्यपालांचा निषेध आम्ही गनिमी काव्यानं नोंदवणार, त्यांना काळे झेंडे दाखवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या रमेश केरे पाटील यांचा इशारा. बेळगावात जायचं असेल तर कसंही जाता येतं, राज्य सरकारला अजित पवारांचा टोला. आणि सरकार भूमिका घेत नसेल तर सरकार चालवण्यापासून बेळगावात जाण्यापर्यंत विरोधी पक्ष जबाबदारी घेईल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटनेला पोटशूळ. बेळगावच्या चौकात रास्ता रोको करत रस्त्यावर घेतलं लोळ. कर्नाटकच्या दृष्टीनं सीमाप्रश्न हा संपलेला अध्याय, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं हुबळीत वक्तव्य. महाराष्ट्र हा वाद पुन्हा उकरून काढतोय अशी पुस्ती जोडत जखमेवर मीठ चोळलं. अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांनी कर्नाटकात जाण्याबाबत केलेला ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द. मूलभूत सेवा सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, असा ठरावात उल्लेख. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटानं कंबर कसली, उद्या शिंदे गटाच्या विभागनिहाय बैठकांचं आयोजन. शिवरायांबद्दल सगळ्यांच्याच मनात आदर, शब्दच्छल करून जाणून बुजून वाद निर्माण केला जात असल्याचं गिरीश महाजन यांचं वक्तव्य. काही नेत्यांकडून चुकून काही शब्द वापरले गेले, मात्र महाराजांचा अवमान करण्याची भावना कोणाच्याही मनात असू शकत नाही, महाजनांचा पुनरुच्चार. हनुमान चालीसा प्रकरणी आमदार रवी राणा यांची मुंबई सत्र न्यायालयात हजेरी. रवी राणा यांचा जामीनपत्र वॉरंट रद्द करण्याची विनंती कोर्टानं नाकारली. 17 डिसेंबरला दोघांनाही कोर्टात हजर राहण्याचे निर्देश. अनिल देशमुखांच्या जामिनावर आज हायकोर्टामध्ये सुनावणी. सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामिनासाठी देशमुखांची याचिका. शिवसेनेच्या कोकण महोत्सवाला भाजपच्या कोकण महोत्सवानं उत्तर. आज गोरेगावमधल्या नेस्कोमध्ये भाजपच्या स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाची सुरुवात. राज ठाकरे यांच्या 6 दिवसीय कोकण दौऱ्याचा आज शेवटचा दिवस. दापोली मंडणगडमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधत राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंताला निलंबित करण्याची धमकी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या स्थितीसंदर्भात प्रजा फाउंडेशनचा अहवाल जाहीर. मराठी माध्यमांमधील विद्यार्थ्यांची संख्या 10 वर्षांच्या तुलनेत 51% घसरली. इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 40% वाढली.
कृषी समृद्धी केंद्राच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप, समृद्धी कृती समितीकडून निषेध, तर लोकार्पणाच्या दिवशी आंदोलनाचा इशारा. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बस सेवा पूर्ववत केली जाणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना सूचना दिल्या. वाराणसीच्या ज्ञानवापी प्रकरणामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पुढे सुरू राहणार. आज हिंदू पक्षाच्या वतीनं 15 तास युक्तिवाद काल चालला. जस्टिस जे जे मुनीर यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे दुपारी 2 वाजता सुनावणी. गडचिरोलीच्या धुंडेशिवणी शिवारामध्ये वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी, उपचारासाठी महिला रुग्णालयात दाखल, प्रकृती धोक्याबाहेर. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, सिल्लोड तालुक्यातील गेवराई शेमी रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन. अकोल्यामध्ये सिंधी कॅम्प भागातील एसआर पाटील शाळेचं अतिक्रमण महापालिकेनं हटवलं. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न न्यायालयानं नागरिकांच्या बाजूनं निर्णय दिल्यानं हे अतिक्रमण हटवलं. परभणी कॅनॉल परिसरामध्ये भरधाव वेगात कारनं अनेक वाहनांना उडवल्याचं प्रकरण, जालना एसआरपीएफ जवान सुरेश कांबळे अटके. धारावी पुनर्विकासाबाबत हायकोर्टात याचिका, माहीम नेचर पार्कला या प्रकल्पातून वगळण्याची मागणी, वनशक्ती या सेवाभावी संस्थेकडून हायकोर्टात याचिका दाखल. मुंबईमध्ये गोवरनं आजारी असलेल्या बालरुग्णांची संख्या 412 पोहोचली, त्यामुळे गोवरच्या संशयित रुग्णांचा एकूण आकडा 4587. लंपी आजारामुळे 15 दिवसात 7,000 जनावरं दगावली. पशुसंवर्धन मंत्री विखे पाटलांच्या नगर जिल्ह्यात आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जनावरांचा मृत्यू झाला असल्याची नोंद. मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स 297 तर शहरातल्या प्रदूषणात झालेल्या वाढीमुळे मुंबईकर सध्या प्रचंड त्रस्त. भंडारा जिल्ह्यामध्ये कृषीचं वीज कनेक्शन कापण्याचा महावितरणचा धडाका, 343 ग्राहकांचा वीज पुरवठा केला खंडित, 302 कोटींच्या थकबाकीदार वीज ग्राहकांवर कारवाईचा बडगा. नाशिकच्या दिंडोरी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ, अचानक पावसानं हजेरी लावल्यानं द्राक्ष पिकावर रोग पसरण्याची शक्यता. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बामणी परिसरातील जमिनीत सोना आणि बेस मेटल असण्याची शक्यता. बामणी परिसरामध्ये 5.9 वर्ग किलोमीटर परिसरात सोन्याचा साठा असू शकतो, भारतीय भूगर्भ सर्वेक्षणात माहिती. पुतण्यानं सल्पवयीन मुलाला दिली वृद्ध काकाला मारायची सुपारी, नाशिक अंबड लिंक रोडवरील एक्सोलो पॉइंट जवळ झालेल्या हत्येसाठी पुतण्या अटके. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नव्या सभापतींनी कार्यभार सांभाळल्यानंतर पहिलीच सर्वसाधारण सभा वादळी ठरली. साहित्याची फेकाफेक, माईक आणि बाकांची तोडफोड, मुख्य विरोधक भाजपसह काँग्रेस बंडखोरांचाही सत्ताधाऱ्यांवर रोष. बॅडमिंटनचा पूल काढत असताना घरावरील विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यानं 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, 50% भाजल्यानंतर दवाखान्यात सुरू होती मृत्यूशी झुंज. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या अधिकाऱ्यांकडून 10 लाखांचा 100 किलो गांजा जप्त, 3 जणांना अटक, गुन्ह्यात वापरलेली गाडीही जप्त. बंजारा समाजाची काशी पोहरादेवीचं महत्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न, बंजारा समाजाचे नेते देवानंद पवार यांचा आरोप. वर्ध्यातील गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं धरणं आंदोलन, प्राजक्त तनपुरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग. वाचन संस्कृती वाढावी म्हणून नंदुरबार येथील इंदिरा संकुर परिसरामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन, ग्रंथ प्रदर्शनाची सुरुवात भव्य शोभायात्रेनं केली असून 2 दिवसीय ग्रंथ प्रदर्शनात विविध कार्यक्रम. महावितरणचा वर्ग अभियंता, एसीबीच्या जाळ्यात अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय मारुती ढालपेला 17,000 लाच घेताना द्वारका परिसरातील कार्यालयात रंगे हात अटक केली. भंडाऱ्यामध्ये वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना पोलिसांकडून रंगे हात अटक. दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजानं गळा कापला गेला, कामाला निघालेल्या दुचाकी स्वाराचा दौंड शहरातील नगरमोरी चौकातली घटना. भक्ष्याच्या शोधात धावताना विहिरीत पडून 2 बिबट्यांचा मृत्यू, दोन्ही मादी पिल्लांचं वय 1.5 वर्ष असल्याची वनविभागाची माहिती. नाशिकच्या पाथर्डी गावात ऊसतोडीवेळी सापडलेले बिबट्याचे 3 नवजात बछडे, ऊसतोड मजूर, शेतकरी आणि वनविभागानं घेतली काळजी, रात्री मादी आली आणि तिन्ही बछडे सुखरूपपणे घेऊन गेली, घटना ट्रॅप कॅमेऱ्यात गेली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.